सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत या कार्यक्रमात धडाकेबाज नेते रमेश नाना खोत, उपसरपंच विठुरायाची वाडी धनाजी माळी, रमेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन विठ्ठल सोसायटी मोहन खोत, ग्रामपंचायत सदस्य राजेश खोत, कवटेमंका आरोग्य सभापती मीराबाई वनखंडे, नगरसेवक संजय माने, ईश्वर वनखंडे, कवटेमंका लोणार समाज अध्यक्ष शंकर खैरावकर मिस्त्री, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोमनाथ टोणे यांचा भाजपा प्रवेश करण्यात आलाय। सत्कार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने रोहित पाटील यांना हा मोठा धक्का मानण्यात येत आहे। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, तासगाव। माझ्या राजकीय जीवनामध्ये मला शक्ती दिली, आशीर्वाद दिले, म्हणून मोठ्या शक्तीच्या विरोधामध्ये मला राजकारणामध्ये हे दिवस सगळे बघायला आले। जवळजवळ साहेब 34-35 वर्ष हा लढा आम्ही सगळे देतोय, संघर्ष करतोय, पण लोक सत्ता पैसा संस्था याच्या बाहेर जाऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उभं केलं आणि उभं झाल्यानंतर माझ्या हातून त्या लोकांची सेवा व्हावी या निष्प्रो भावनेने मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टीने मला 2014 साली तिकीट दिलं, मोदी साहेबांच्या आणि राज्यातल्या नेत्यांच्या आणि या लोकांच्या आशीर्वादानं मी खासदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली। 19 तसंच झालं। या ठिकाणी काम करत असताना पक्षाच्या नेते मंडळींनी ही सगळी मला मदत केली, देशातून आणि राज्यातून नेते मंडळींनी मदत केली, म्हणून या ठिकाणी ताकारी म्हणाल असेल 2100 कोटी रुपये आपण आणले प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधन, 1205 कोटी बळीराजा जल संजीवनीमधन, गडकरी साहेब त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री होते त्यांच्याकडून आपल्याला ते पैसे मिळाले, टेम्पू पूर्णत्वाला गेली, दोन्ही बाजूंचा विषय सुधारित प्रशासकीय मान्यता विस्तारित महिषांची झाली, मोदी साहेबांनी महिलांसाठी केलेलं 33% आरक्षण यासाठी महिलांची संख्या सुद्धा आमची मोठी लक्षणीय आहे। या ठिकाणी एवढंच मी आपल्याला विनंती करतो की साहेब या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक ताकदीनं अधिक जोमानं निश्चितपणानं अधिक काम करेल एवढा विश्वास देतो आणि ज्यांनी प्रवेश केला त्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि